गुड मॉर्निंग स्टुडंट वन्स अगेन वेलकम टू द ऑनलाईन क्लासेस टुडे वी आर स्टार्टेड एसे से रायटिंग तर आज आपल्याला एसे सी रायटिंग बघायचं आहे तर एसे सी रायटिंग मीन्स काय होतं एसे से मीन्स निबंध तर निबंध आपल्याला लिहायचा आहे तर एसे हे आपण वेगवेगळ्या टॉपिकवर लिहू शकतो त्यामुळे आपण आज घेतलेलं आहे एसे माय फेवरेट स्पोर्ट आणि हे जे आपण एसे घेतलेले आहे ते आपले चॅप्टर झालेले आहे त्याच्याशी रिलेटेड असं आपण एसे घेतलेले आहे फस्ट आहे माय फेवरेट स्पोर्ट म्हणजे माझा आवडता स्पोर्ट कोणता आहे खेळ कोणता आहे माय फेवरेट स्पोर्ट इज फुटबॉल फुटबॉल इज वन ऑफ द मोस्ट फेमस गेम इन द वर्ल्ड इट इज प्लेड इन ऑलमोस्ट ओवर हंड्रेड कंट्रीज तर फुटबॉल हा माझा आवडता गेम आहे आणि हा फुटबॉल खूप फेमस असा गेम आहे जगामध्ये आणि शंभर कंट्री शंभर देशामध्ये हा फुटबॉल हा जो आ, स्पोर्ट आहे तो खेळला जातो इट इज अ अँड आउटडोअर स्पोर्ट प्लेट बिटवीन टू टीम्स आणि हा आउटडोअर स्पोर्ट असल्यामुळे ह्या स्पोर्टमध्ये दोन टीम असतात इच ऑफ दिस टीम हॅज इलेवन मेंबर आणि प्रत्येक टीममध्ये इलेवन मेंबर्स असतात द फील्ड इज रेक्टँग्युलर अँड हॅज अ गोल पोस्ट ऑन इच एंड आणि याचं जे ग्राउंड असतं ते रेक्टँगुलर असतं आणि एक गोल करणारा पोस्ट असतो द प्राईम गोल ऑफ फुटबॉल गेम इज टू स्कोअर अ गुड टू स्कोअर अ गोल अगेन्स्ट द अपोनंट टीम द टीम दॅट स्कोअर द मॅक्स नंबर ऑफ गोल्स अगेन्स्ट द अदर विन्स द मॅच तर दोन टीम असल्यामुळे जी पहिली टीम खेळल्या जाते ती स्कोअर करते आणि त्याच्यानंतर दुसरी जी टीम असते ती त्याच्यापेक्षा जास्त नंबर मिळवण्याचा जास्त स्कोअर करण्याचा ती प्रयत्न करते त्यामुळे ती जी दुसरी टीम असते ती विन होण्याची विन होत असते द प्लेअर प्लेज धिस गेम बाय किकिंग द बॉल विथ देअर फूट आणि या स्पोर्टमध्ये जे प्लेअर असतात ते बॉलला किक करत असतात आपल्या पायाने अल्सो द अदर नेम गिवन टू धिस गेम इज सॉसर आणि याचं दुसरं जे नाव आहे ते सॉसर आहे कारण आपण चूज युअर स्पोर्ट या पोयममध्ये सॉसर हे नाव ये ऐकलं होतं त्यामुळे या फुटबॉलला जे दुसरं नाव आहे ते सॉसर या नावाने फुटबॉल हा स्पोर्ट ओळखला जातो फुटबॉल इज अँड एक्स्ट्रीमली पॉप्युलर गेम दॅट अट्रॅक्ट पीपल ऑल थ्रूआउट द वर्ल्ड आणि हा खूप प्रसिद्ध असाच खेळ असल्यामुळे लोक त्या जगातील लोक त्या स्पोर्टकडे काय होतं होत असतात आकर्षित होत असतात इट हेल्प्स मे टू गेट रिलीफ फ्रॉम ट्रेस टीचेस टीमवर्क डिसिप्लिन अँड अल्सो ब्रिंग फिटनेस टू द फॅन्स अँड प्लेयर्स तर हा असा स्पोर्ट आहे त्यामुळे या स्पोर्टद्वारे आपले जे ट्रेस असतात ते ट्रेस रिलीफ होण्यास मदत होते त्याप्रमाणे जे टीमवर्क असते ते सुद्धा आपल्याला यामध्ये शिकवल्या जाते डिसिप्लिन यामध्ये शिकवल्या जाते आणि त्या या स्पोर्टमुळे आपले जे फिटनेस आहे ते फिटनेससुद्धा त्या प्लेयरचं व्यवस्थित होत असते इट इज अ गेम ऑफ मच वंडर जॉय अँड इंटरेस्ट आणि हा खूप या गेममध्ये खूप मजा येते खूप जॉय होते आणि इंटरेस्टसुद्धा या गेममध्ये भरपूर असा असतो त्यामुळे आपण हा माय फेवरेट स्पोर्ट हा ए सी आपण घेतलेला आहे सेकंड एस आहे माय पेट डॉग जो चॅप्टर नंबर टेन आहे ब्रेव डॉग यावर आधारित आपण घेतलेला आहे सेकंड नंबरचा एस माय पेट डॉग माय पेट डॉग नेम इज टॉमी अ डॉग इज अ मॅन्स बेस्ट फ्रेंड अ डॉग इज अ मॅन्स बेस्ट फ्रेंड इट्स लव्ह कम्पॅशन अँड लॉयल्टी टुवर्ड्स इट्स मास्टर आर अनपॅरॅलेबल अँड अनमॅच तर माझ्या पेट डॉगचं नाव आहे टॉमी आणि हा माणसाचा खूप चांगला असा मित्र आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये माणसाच्या ज्या क्वालिटीज असतात आणि त्याच्या क्वालिटीज लव कंपॅशन आणि लॉयल्टी तो अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू असा ॲनिमल्स आहे त्यामुळे तो पेट डॉग्स आर ट्रीटेड ॲज पार्ट ऑफ द फॅमिली ॲज दे फील होम्स विथ हॅपीनेस अँड जॉय आणि तो एक प्रकारचा आपल्या घरातील फॅमिलीसारखाच असतो आणि तो फॅमिलीमध्ये राहत असल्यामुळे आपल्या घरी राहत असल्यामुळे तो खूप आनंदी आणि स्वतःला खूप एन्जॉय करत असतो दे हेल्प अस टू गेट अवे फ्रॉम वरीज अँड प्रॉब्लम अँड क्रिएट अ हेल्दी ॲटमॉस्फिअर अराऊंड अवर लिव्ह आणि तो आपले जे वेगवेगळ्या प्रॉब्लम्स असतात वेगवेगळे जे वरीज असतात ते आणि आपल्या घरातील जे वातावरण असतं ते हेल्दी करण्याचा तो प्रयत्न करतो अ फॅमिली मेंबर बाय बिल्डिंग अ स्ट्रॉंग इमोशनल बॉन्ड दॅट इवन अ हुमन समटाइम्स फेस टू बिल्ड ज्यामुळे कधीकधी माणूस मानव हा जर जर माणसाला जर काही टेन्शन वगैरे असलं तर तो इमोशनल बॉन्डमध्ये त्याला बांधून ठेवण्याचा तो प्रयत्न करतो द स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेलिंग अँड हिअरिंग इज अलमो इज मोस्ट अमेझिंग आणि त्याचा जो सेन्स आहे स्मेलिंगचा आणि हेअरिंगचा ते खूप अमेजिंग असं आहे जम्पिंग अराउंड इन द लॉन स्विमिंग इन द वॉटर अँड प्लेईंग विथ बॉल्स आर द मोस्ट ब्युटिफुल ट्रेड्स आणि तो लॉनमध्ये जम्पिंगसुद्धा चांगल्या प्रकारे करतो स्विमिंगसुद्धा करतो वॉटरमध्ये त्याचप्रमाणे तो बॉल जो आहे तो त्या बॉलाशी खूप चांगल्या प्रकारे तो खेळतोसुद्धा बार्किंग ॲट स्ट्रेंजर्स अँड डिस्प्लेईंग इंटेलिजन्स अँड वॉचफुल माइंड्स आर अदर गुड्स क्वालिटीज सो आय लव माय पेट डॉग टॉमी तर हा जो डॉग आहे तो अनोळखी माणसांवर सुद्धा आणि तो खूप इंटेलिजन्स असा आहे आणि वॉचफुल माइंड त्याचं जे माइंड आहे ते खूप वॉचफुल आहे त्यामुळे तो खूप या ज्या त्याच्या क्वालिटीज आहे त्या खूप चांगल्या आहे त्या गुड क्वालिटीज आहे त्यामुळे माझा हा जो पेट डॉग टॉमी आहे तो मला खूप आवडतो अशा प्रकारे आपण माय पेट डॉग हा अॅनि हा जो एसे आहे तो लिहिलेला आहे तर आपण माय फेवरेट स्पोर्ट अँड माय पेट डॉग हे दोन एसे तुम्हाला तुम्हाला नोटबुकमध्ये अशाच प्रकारे लिहायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये हे जे एसे आहे ते लिहिता येईल